कष्टकरी वर्गाची महत्त्वाची व्याख्या पंजाबी होती जी आजकडे मला महत्त्वाची वाटते. जो संपूर्ण बीड आणि मराठवाडा जिल्हा तो पेटलेला आहे एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाने गेल्या 2 वर्षापासून, त्याचं नाव आहे आरक्षण मराठा. मला वाटतं पंजाब आणि 1952 साली कुणबी म्हणजे काय, या कुणबी शब्दाची व्याख्या केली. ही कुणबी शब्दाची व्याख्या जशीच्या तशी मराठवाड्यातल्या लोकांनी जर स्वीकारली असती तर मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की या मराठवाड्यात जरांगे नावाच्या विचाराचा जन्म झाला. पंजाबराव काय म्हणाले, पंजाबराव म्हणाले आपण सगळे 12 तालुकेदार 18 पगड जातीचे लोक, आपण मुळात मूळ शेतकरी आहोत, आपण शेती पिकवणारे आहोत, आपण सगळे कुणबी आहोत. जो बी पेरतो तो कुणबी तो शेतकरी, आपल्या नावापुढे आता आपण कुणबी लावा शिकलं पाहिजे अशी पंजाबराची व्याख्या कुणबी या शब्दाची. तुम्ही आम्ही मतदार गाजदार पाटील देशमुख कुलकर्णी ही जी पदं आहेत आजच्या भाषेमध्ये गॅझेटेड ऑफिसर होते पोलीस एक जाती आहे का, या जातीच नाही असं म्हणतो पंजाबराव. म्हणतात पंजाबराव म्हणाले आपण कष्टकरी आहोत, आपण सगळे शेतकरी आहोत, पण सगळ्यांनी कुणबी लावायला शिकलो पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. मला वाटतं कुमार सुद्धा कुणबी असतो, तेजी सुद्धा कुणबी असतो, असतो की आपण सगळं कुणबी जाऊन प्रत्येकाकडे शेती आहे का असेल नसेल तरी बाबाच्याकडे शेती होती आपल्याला कधी तरी, म्हणजे आपण सगळे कष्टकरी आहोत, सगळे शेतकरी आहोत या अर्थानं पंजाबराजांचं म्हणणं विदर्भातल्या लोकांनी ऐकलं आणि आम्ही मी कुणबी असं मी कुणबी लावलं म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून 2005 साली साखून लागलो. सांगतो मी दुर्दैवाची गोष्ट, 2005 नंतर आमच्या संस्थेमध्ये कुणबी या जातीची पोस्ट अजूनपर्यंत निघालेली नाही. कुणबी होतो म्हणून मी लागलो, कदाचित माझ्या नावापुढे मराठा असत, पाटील असतं, देशमुख असतं, तर ती पोस्ट सुद्धा माझी गेली असती, मी मोठा पडायला लागलो असतो. हे पंजाबराजांचे उपकार आमच्या सगळ्यांना. हे जे क्रांतिकारक विचार आहे हे आम्ही का बरं स्वीकारले नाही ते मी तुम्हाला विचारणार. म्हणून मी या संदर्भामध्ये सकाळला अग्रलेख लिहिला होता. सकाळच्या लोकसत्तामध्ये सुद्धा पंजाबराजांची कुणबी या शब्दाची परिभाषा या तरंगेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काढली होती आणि त्या संदर्भात मी विचारणा विदर्भातल्या लोकांना तरंगेच्या चळवळीच्या लोकांनी आम्हाला विचारणा हे का बरं स्वीकारलं नाही. एक लक्षात घ्या तरुण पोरांनो, महापुरुषांचे विचार आपल्या पुढच्या काळातल्या ते आपण स्वीकारले पाहिजे आणि आज ज्या आरक्षणाच्या मुद्द्यावर जे काही चाललं आहे ते टेन्शन तयार झालं आहे त्याचे सगळे तुम्ही बळी हे जर आमच्या पिढीनं जर ऐकलं असतं किंवा आमच्या बापदाद्यांनी जर ऐकलं असतं तर तरुण पुराण तुम्हाला आज हा संघर्ष करावा लागला असता. हे महापुरुषांचं पंजाबरावांचं क्रांतिकारी